नमस्कार, खवय्येगिरीच्या ह्या भागात तमाम खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कारवारी लोक धार्मिक सणाला एक पक्वान्न करतात, वडगणे. हा पदार्थ आपल्याकडच्या पुरणासारखाच असतो, फक्त कारवारी लोक त्यात नारळ वापरतात आणि त्याची रुची वाढवतात. या पदार्थासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्ध्या नारळाचा किस, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्ध्या नारळाचे पातळ काप, 1 चमचा वेलची पूड आणि चवीपुरता गूळ. चण्याची डाळ नुसती आपण शिजवून घेतली. थोडीशी घोटून घेऊया. ती गूळ घालून परत आपण शिजवणार आहोत. गुळाबरोबरच आपण खोबरं सुद्धा घालायचं. नारळाचे काप सुद्धा आपण घालणार आहोत, खोबऱ्याचे पातळ तुकडे. थोडीशी वेलची पूड. गूळ व्यवस्थित विरघळला की ह्याच्यात आपण साधारणतः 2 चमचे तांदळाची पिठी घालणार आहोत. सर्व पदार्थ एकजीव झाले की आपलं हे पक्वान्न तयार होणार आहे. हे झालं आपलं मडगणे तयार. या पदार्थासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्ध्या नारळाचा किस, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्ध्या नारळाचे पातळ काप, 1 चमचा वेलची पूड आणि चवीपुरता गूळ. तर हे पक्वान्न तुम्ही सणावाराला नक्की करून बघा. कुठलीही डाळ चांगली शिजण्यासाठी त्या डाळीमध्ये शिजताना करवंटीचा छोटासा तुकडा घालावा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.